कर्जे तो बिलॉन्ग करतो तर आराव संघ हा पेणमधून बिलॉन्ग करतो। दोन संघांमध्ये कुरुक्षेत्र चाललं आहे, दोन्ही संघाचे 12 मॅन आपण समोरच्या कक्षामध्ये यायचा आहे। तर स्ट्रायकरकडे फलंदाज आहे, ओमकार स्ट्राइक एंड कडे आहे। तर दुसऱ्या एंड कडे आपण पाहतोय फलंदाज सूरज। तर पहिल्याच बॉल वरती तर लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे, कोणती चूक करणार नाहीये। ज्या प्रकारे एखाद्या सुवासिनची ओटी भरली जाते तसा हा झेल घेतला जातोय। फलंदाज माघारी, फलंदाज डगआउट मध्ये, बॅक टू द पावलन एस डीज। एक बॅक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहतोय, तर सूरज भोसले स्ट्राइक इन कडे आहे आणि गोलंदाज निघतोय। पहिली सफलता घेतोय गिरीश, चांगली बॉलिंग म्हणावं लागेल पहिल्या बॉल वरती। सूरज भोसले स्ट्राइक खेळला आहे, इथे काय होईल, इथे कुठेतरी एसटी रक्षक चूक करतोय, पंचांचा इशारा काय असेल। इट इज एक धाव मिळतीय राव टीमला लेग बायच्या माध्यमातून। तर नवीन फलंदाज इथे सत्यम सेलार इथे मैदानामध्ये दाखल झाला आहे। कशा प्रकारे फलंदाजी करेल सूरज वरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल या मॅच वरती। आणि त्याचप्रकारे गोलंदाज निघतोय सध्या गिरीश। पहिले आपण सामन्याचा विचार केला तर गिरीश यांनी टिचूक अटूक टप्प्याचा भेदक मारा केला होता। सत्यम ओ एक्सलँड पल्लेक स्टम्प सोडून बाहेर बॉल चालला आहे, पंचांचा इथे इशारा येतोय, अजून एक वाईट बॉल जातोय आणि टीमची धावसंख्या होती आहे सध्या 2 धावा। बघा पहिले 2 बॉल आपण पाहिले तर चांगल्या पद्धतीचे टाकले होते, पण त्याच्यानंतर कुठेतरी लाईन भटकतोय गोलंदाज गिरीश। तर गिरीश जाधव पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसरा बॉल स्पेल केला होता, लेग स्टम्पच्या बाहेर जातोय वाईट। 1 धावा 2 धावा ॲड केली जातील। सत्यम स्ट्राइक इनकडे 3 षटकांचा हा सामना आणि धमाकूल होणार या मॅचमध्ये। लव उलटाच बॉल पण ओरपिच बॉलवरती खेळून दिलाय, मिडअपच्या डोक्यावरून पाठवलाय बॉलला, सीमार रेखा पार, 2 बॉम्ब्स येतोय सत्यमच्या बॅटमधना चौकार। क्षेत्ररक्षक, 4 क्षेत्ररक्षक एका बॉलच्या पाठीमागे, झेल होऊ शकला नाहीये। गोलंदाज स्वतः आला होता पण त्याचप्रकारे आपण पाहिलं तर कव्हर आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्या बॉलवरती आला होता मोठा, पण कुठेतरी तुतू मैमय तुती मैमय झालं आणि हा झेल सुटला। आणि हा झेल सुटल्यानंतर सत्यमेचा कॉन्फिडन्स हा वाढेल का हे प्रश्नचिन्ह असेल सध्या आराव टीमच्या समर्थकासाठी। एक धाव ॲड केली जाईल या बॉलवरती, टीमची धावसंख्या सध्या 8। बघा ओमकार हा बाद झाला आहे, त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतात, पहिल्याच फटक्यामध्ये कुठेतरी तो फसला होता, पण सूरज या फलंदाजावरती पूर्ण जिम्मेदारी असेल, जबाबदारीनं खेळावं लागेल। कारण का आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी सध्या गिरीश जाधव करतोय, 8 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात गोलंदाज गिरीश। यावेळेस पंचांचा निर्णय काय असेल, सेफ बॉल आहे, फलंदाजानं बॅट असं वाटलं होतं त्याला की ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर आहे, पण चांगला बॉल म्हणावा लागेल। इथून बॉल जातोय डॉट आणि टीमची धावसंख्या होती आहे सध्या 8। आणि कोणाला बसेल गाठ, कोणाची लागेल वाट,
हे पाहणं तितकं आवश्यक असणार आहे. कारण का एकाला सावधान लागणार आहे, एकाला परतावं लागणार आहे. कोणतरी जिंकणार आहे आणि कोणतरी हरणार आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळला जातोय. मिड विकेट डोक्याच्या वरून बॉल जाईल सीमा रेखा पार, पण चांगलं क्षेत्रक्षे म्हणावं लागेल. तीन धावा इथे कंप्लीट केल्या जातील. मंदार क्षेत्रक्षक होता आणि त्याचबरोबर एक धाव अडवली जाते आहे, पण तीन धावा मिळतील आणि बॅटिंग संघ सध्या पोचला आहे. चंडिका देवी अराव टीमची धावसंख्या होती आहे एक विकेटच्या पतनानंतर 11 धावा धाव फलकावरती. कारण का अद्याप जर विचार करायला गेला जर पहिल्या षटकामध्ये अशोकजी मध्यांतर आहे, कारण का धावा जास्त नाही आहेत आणि धावा कमी नाही आहेत. कारण का ही खेळपट्टी आहे ती फलंदाजासाठी अनुकूल आहे. तुम्हाला विकेट ठेवणं मैदानामध्ये क्यूट इम्पॉर्टंट असेल. तीन धाबा धाव फलकावरती आल्यात आणि एकूण धाव फलकावरती धाबा 11. चांगली बॅटिंग सध्या म्हणावी लागेल अराव टीमची. ओंकार भात झाल्याच्या नंतर कमबॅक केलाय, संयम दाखवलाय दोन्ही खेळाडूंनी. तर गोलंदाज असेल कर्णधारांनी जबाबदारी दिली मंदारवरती. मंदार करेल का वार हे पाहणं तितकं आवश्यक असणार आहे या मॅच मध्ये. तीन धाबा काढल्यात, सूरज स्ट्राईकला आहे. नाही होत असते चुकी अशी. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहत असतो तर टेनिस क्रिकेटमध्ये चुका होत असतात. तर धावसंख्या झाली 11. मंदार इथे जय भवानी कुसवडे इथून एंड करेल आणि त्याचबरोबर स्ट्राईक इनकडे आहे सूरज भोसले. चांगले मॅचमध्ये पहिली फाईट केली सूरज भोसलेने, तर मंदार निघतोय सूरजसाठी. पहिलाच बॉल इथे टॅप शॉट केला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक आहे तिथे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, पंचांचा इशारा काय असेल. रन कंप्लीट होते आहे. बघा गुड रनिंग द बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर कॉलिंग इज इम्पॉर्टंट आणि तीच कॉलिंग केली होती आणि कॉलिंगच्या माध्यमातून इथे जिथे सिंगल होती तिथे डबलला कन्व्हर्ट केलंय. कृपया फास्ट करा. तर दोन धावा धाव फलकावरती ॲड होते. टीमची धावसंख्या होती आहे 13. या अंकावरती संघ सध्या पोहोचला आहे. चंडिका देवी राव चांगली बॅटिंग म्हणावं लागेल. कृपया स्पीडअप करायचं आहे. नो टाईमपास, नो मीटिंग, ओनली तुमच्यामध्ये फायटिंग. चला लगेच मास स्टार्ट करायचा आहे. तर चांगला बॉल म्हणावा लागेल सूरज टायकेनकडे. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. अष्टमच्या बाहेर बॉल जातोय. अव्यंतर धावीची ते ऍड होईल एक धाव आणि टीमची धाव संख्या होती आहे एकूण 14 याकड्यावरती. बघा 1.1 सध्या खेळ संपलाय आणि चांगली फाईट आपल्याला मिळते पाहायला. तर मंदार कुठेतरी दडपणामध्ये येतोय की काय, प्रश्नचिन्ह सिद्ध निर्माण झालंय या मॅचमध्ये. दोन तीन पावलं पुढे आला होता सूरज, बॉल कलेक्ट केलाय. लॉंग ऑफचा खेळाडू आहे तिथे तैनात, पण दोन धावा रोखू शकत नाही आहे. बघा ज्या पद्धतीने इथं बॅटिंग केली जाते एका एका धावेला खूप महत्त्व दिलं जातं. मी सातत्यानं सांगत असतो इलेक्शनमध्ये एका मताला, एक्झाममध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व दिलं जातं. तशा प्रकारे खेळ सध्या चाललाय मैदानामध्ये. दोन धावा ॲड केल्या तर टीमची धावसंख्या होती आहे 16 धावा याकडेवरती. मोठा फटका घ्या तर चालला इथं. बुलंदिक पॉवरफुल शॉट हवाई मार्गाने चाललाय. हवा मी मॅली इथे. इज ब्रँड इज क्रिकेट टेनिस. लॉंग ऑफ, इट इज अ चौकार. रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे बॉल जातोय बाउंड्री जाईल आणि चार धावेने मात्र धाव पलकावरती धावा होतील एकूण 20 याकड्यावरती. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल ज्या पद्धतीने मोसम मध्ये आहे, ज्या रिदम मध्ये आहे. सूरज बोलले सध्या ऑन द फायर होतो या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. एक संघ करतो पेन मधून बिलॉंग आणि दुसरा संघ करतो तिथून. फुल टॉस बॉलला लफ केलाय. बॉल जातो इथे कॅच होईल, पण पंचांचा इशारा असेल
हो नक्कीच आम्हालाही वाटलं होतं की हा नो बॉल जातोय की काय प्रश्नचिन्ह झालं होतं, पण मला वाटतंय जवळजवळ दोन तीन पावलं सूरज पुढे आला होता. सूरज प्लीज स्टेप आउट केला होता आपण, फुटवर्कचा वापर केला होता. आणि क्रिकेटमध्ये मी नित्य नियमानं सांगत असतो, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क याचा तुम्हाला इस्तेमाल करावा लागतो. चांगला प्रयत्न केला होता सूरज भोसलेनं, पण प्रयत्न कुठेतरी फसत आहे मिसस्टँडिंग सर, पण सूरज याला जावं लागेल माघारी. बॅक टू द पावलन एज डिझा. तर धाव फलकावरती धाबा एकूण 20 धाबा. बघा फटका चांगला होता असं वाटलं होतं की नो बॉल जाईल का पन्नासचा, पण तर मंदार टू मंदार इथे खेळ पाहायला मिळेल. यावेळेस ओवर पिच बॉल खेळून काढला, इथे गॅप मध्ये परफेक्ट सिलेक्शन आहे, क्षेत्रक्षक आहे तिथे, पण दोन धावा मिळतील इथे. थ्रो कुठेतरी अचूक टप्प्याचा नाहीये, दोन धावा ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या होती आहे. डबल तुक्का इथे फलकवला जातोय 22 आकड्यावरती. बघा शेवटचा बॉल बाकी असेल, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 22 धावा धाव फलकावरती, चांगली बॅटिंग म्हणावं लागेल. कारण का दोन्ही संघच आपण पाहिलं तर चांगले संघ आहेत, आणि त्याचबरोबर मंत्रा स्ट्रायकिंगकडे आहे. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं काय घडेल काय घडेल, मंदार टू मंडान, मंदार येईल बॅक टू द गाव मध्ये, बॅक टू द पावलन एस डीचा. एंटला फलंदाज आहे अमर किरण. बघा 22 धाव फलकावरती, स्पीडअप करायचा आहे, टाइमपास करायचा नाहीये. चांगल्या पैकी स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाज किरण या वेळेस मोठा स्ट्रोक येतोय, बुलंदिक पॉवरफुल, इट इज एन अकॅडमिक रॅकिंग. चौकार धाबेचा मोहर इथं लागला जातोय, चार धावा ऍड केली, टीमची धावसंख्या होती आहे 26 आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा प्रचार सोडला, पहिल्याच बॉलवरती सन्मानित क्रिकेट पाहायला मिळत आहे. या वेळेस फुटकोरचा वापर आहे, बॉल जातोय लांगोंचा क्षेत्र तयार आहे, इथे कॅच होईल का कोणा क्षेत्रामध्ये, फलंदाजी सत्य माघार मे, बॅक टू द पावलन डिझा. नवीन फलंदाज बिपाशु मैदानामध्ये दाखल होतोय. बघा चौकार लागवल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल किरण यांचं. लॉलीपॉप बॉल दिला होता, ओवर पिच बॉल होता, खेळायचा होता, पण हवाई मार्ग आहे तो सध्या गोलंदाजच्या ऐनकडून आहे. फलंदाज इथे मागवतोय, टीमची धाव सध्या म्हणावी लागेल. दोन संघांची चालली लढत,
पाहायला मिळते आहे. किरण इथे गुरुंचे एनकडून तयार आहे. दृष्टा एक एनकडे आहे अमर. ओ इथे ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल जातो पण चांगला प्रेजमेंट करतायत की अव्विन तर धाव मिळते आहे आणि टीमची धाव संख्या होती आहे 1927 धावडवरती संघ पोहोचला आहे. चेंडका देवी आराव टीम चांगले इथे बॅटिंग म्हणावं लागेल सध्या कारण का दोन बॉलचा इथे खेळ संपला आहे. चार बॉल शिल्लक असतील या इनिंग्समध्ये. शॉर्ट बॉलला पुल शॉट दाखवलाय. क्षेत्ररक्षक आहे इथं बॅकवर्स स्कोर लागला. फील्ड होईल फेक केली जाईल तोपर्यंत इथं ओव्हर थ्रो इथं केला जातो आहे. मिस स्टँडिंग होते आहे आणि बघता बघता हा हा म्हणताना तीन धावा कंप्लीट होतील कारण का एक बाम आणि तीन काम त्यासाठी वापरत असतो मित्रांनो आपण झेंडू बाम. तीन धावा कंप्लीट आणि तीन धावेच्या सायन मात्र धाव फलकावरती धावा एकदा 31 धावा 30 धावा धाव फलकावरती बघा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे किरण. पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर कम बॅक त्याच्यानंतर तीन धाव. वाईट गेलं होतं त्याच्यानंतर तीन धाव मिळाल्या आहेत. म्हणजे तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 धाव या बॉलरने दिल्यात. पुन्हा एकदा इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉट ऑफ बॉल होता पूल करायचा होता. कवर आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉलची संपर्क येत होतो आहे आणि टीमची धाव संख्या होती आहे 30 या आकड्यावरती. संघ सध्या पोहोचला आहे चेंडिका देवी आराव टीम. यानंतरची होणारी मॅच यावेळेस ब्लॉक बॉल टाकला होता यॉर्कर पैतीचा चेडू म्हणजे ज्या ब्रह्मास्त्र वापरला होता जी ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली आहे त्यातलं हे एक ब्रह्मास्त्र इथं यूज केलं आहे कारण का क्रिकेटमध्ये दोन गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. एक सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा एक परफेक्ट यॉर्कर आणि परफेक्टचा यॉर्करचा इस्तेमाल केलाय या किरणनं. इथे मात्र मोठा फटका गॅदर झालाय. मिड डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. इथं कॅच होईल झेल होईल फलंदाज जाईल माघारी आणि त्याचबरोबर टीमची धाव संख्या होती आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. बरोबर शिवराज केदार अश्वर पिंपरी या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिवसामधली मॅच तुमच्याच भेटीला येणार आहे. तर चला 11 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल या मॅच मध्ये 32 धावांचं लक्ष ठेवलंय. हे 32 धावांचं लक्ष मोठंही नाहीये आणि छोटंही नाहीये. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. हा बोल ना. बॉल आणि 32 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगली फाईट फायदा मिळेल आणि त्याचबरोबर इथे नाणेफेक होतोय. एक बिग फाईट बिग मॅच तुमच्याच भेटीला इथे. पिंपरी टीमने नाणेफेक जिंकला. एक 2 मिनिटांमध्ये आपला निर्णय कळवायचा आहे.
तो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ, यानी कि 18 गेंदों का मैच अभी बाकी और जीतने के लिए 32 रन की आवश्यकता। जो कि खेल देखा जाएगा तो एक तरफ देखा जाएगा तो एक बड़ा हम अड़ोसी और दूसरे चर पर देखा जाएगा तो अराउ टीम, अड़ोसी टीम ने जो टॉस जीता था और गेंदबाज का फैसला और तीन ओवर के बाद उन्हें रेस यहाँ पे दे चुके 31 रन। और वडवळ गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ सपकाळ यांचं इथे आगमन झालंय मंडळाच्या वतीने, त्यांचे सहर्ष स्वागत। तसेच कोयना पुनर्वसन मराठा सेवा संघाचे सल्लागार डी डी महाराजजी साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय मंडळाच्या वतीने, त्यांचे सहर्ष स्वागत। तर 18 गेंदे और जीतने के लिए 32 रन की आवश्यकता है। और स्ट्राइक के ऊपर देखा जाएगा तो बल्लेबाज शशिकांत और दूसरे छोर पर देखा जाएगा तो प्रवीण और बिल्कुल गेंदबाज के तौर पर आ जाएंगे यहाँ पे वर्ल्ड की तरफ से सत्यम सिलार। स्ट्राइक के ऊपर 32 रन का लक्ष्य है और 18 गेंदों का मैच बाकी है। सत्यम तैयार, इस बार देखिए और पिच गेंद यहाँ पे खेल दिया है, एक रन तो बिल्कुल मिलेगा और एक ही रन के साथ यहाँ पे एक रन तो बिल्कुल मिलेगा और एक रन से यहाँ पे जुड़ते हुआ स्कोर है। पहली गेंद के ऊपर एक रन आ चुकी है, ये बहुत बढ़िया घमासान दोनों टक्कर में बीचों बीच मैच होने वाला है, यानी कि 32 रन का लक्ष्य है। और स्ट्राइक के ऊपर देखा जाएगा तो प्रवीण, ये पावर प्ले का ओवर है और इसमें रन आना भी जरूरी है क्योंकि हमने पहले इनिंग्स में देखा था पहली ओवर में 13 रन आ चुके थे, उसके बाद कमबैक किया है गेंदबाज अड़ोसी टीम ने। और दूसरे चर पर देखा जाएगा तो पहली गेंद के ऊपर एक रन, हॅलो, विलंब लावायचा नाही आहे सामने, आपण वेळेअभावी निर्धारित षटक एक षटक कमी केलं आहे, तीन षटकांचे सामने खेळवतो आहे, तरी कृपया मंडळाला सहकार्य करायचं आहे। तो सत्यम गेंदबाजी से यार और स्टैंड के ऊपर देखा जाएगा तो प्रवीण फुल टॉस गेंद के ऊपर लाभ कर दिया, खिलाड़ी यहाँ पे मौजूद है राजा भोसले और उसी के साथ देखा जाएगा तो ये कैच छूटा नहीं, बिल्कुल मैच भी छूट सकता है और यहाँ पे फील्ड होता हुआ और तीन रन आसानी के साथ यहाँ पे चुरा ले चुके हैं। और तीन रन के साथ ही साथ देखा जाएगा तो टीम का ट्रल हो चुका है, अड़ोसी टीम पहुंची है बगैर कोई नुकसान पर चार रन। देखिए दबाव दोनों टीम के ऊपर, दोनों टीम छोटी है मगर इन खिलाड़ी के ऊपर दबाव बड़ा है, धमाका इन खिलाड़ी का बड़ा है, यानी कि छोटा पैकेट और धमाका बड़ा, ऐसा भी हम कह सकते हैं। तो दो गेंदों का मैच चुका है और चार रन हो चुके हैं स्टाइन के ऊपर बल्लेबाज, इस बार देखियो ये क्या हो सकता है और बिल्कुल यहाँ पे लेग स्टंप पे काफी बाहर गए जाते हुए एक रन बिल्कुल यहाँ पे मिलता हुआ और टीम का यहाँ पे टोटल हो चुका है बगैर कोई नुकसान पे पांच रन, 32 रन का यहाँ पे लक्ष्य खड़ा कर चुकी है चंडी के देवी अराव टीम। ऐसा लगता था क्लीन बॉल्ड हो सकता है पर ऐसा कुछ हुआ नहीं इस मैच में। पहला ओवर बिल्कुल दोस्तों जारी रहेगा, दो गेंदे हो चुकी है, पांच रन बिल्कुल आ चुके हैं मैदान के तौर पर स्ट्राइक ऊपर देखा जाएगा तो शशिकांत, इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास है, अंपायर के पास लाउड अपील है पर अंपायर यहाँ पे सक्षम खड़े हैं डॉट गेंद के समाप्ति के पास। अर्थात आमचे ज्येष्ठ समालोचक राजेंद्र जी कदम यांचं इथे आगमन होतं आहे, तरी त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे। तर डॉट गेंद की समाप्ती के बाद टीम का टोटल यहाँ पे स्कोर हो चुका है अड़ोसी टीम का पांच रन, 32 रन का ये लक्ष्य है और लक्ष्य का पीछा करते हुए देखा जाएगा तो बहुत बढ़िया घमासा। लो फुल टॉस गेंद और यहाँ के साथ ही साथ हालांकि ये कैच हो सकता है, स्क्वायर लेग का यहाँ पे खिलाड़ी तैनात था और कई गलती ने खिलाड़ी ने बैट्समैन हो जाएगा डगआउट में, बैक टू द पावेलियन बजाओ डीजे।
जो प्रेशर जो है वो हटा दिया है बिल्कुल प्रवीण, उनके बल्ले से चौका आ चुका है। तो सत्यम फिर एक बार इस बार बिल्कुल यहाँ पे लो फुल टॉस गेंद किया, और लो फुल टॉस गेंद हुए क्रिकेट की एक मेजबानी होती है, पर देखिए सिंगल निकला है इस गेंद के ऊपर और एक ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है एक विकेट के नुकसान पर 10 रन। तब तक 10 के बाद होते दोस्तों, बस तब तक एस जीत जाए। यानी कि अभी आने वाली गेंद ये 12 और जीतने के लिए आवश्यकता है 22 रन की, क्योंकि हर ओवर में आपको 11 रन निकालने पड़ेंगे। इस बार देखिए बल्लेबाज स्ट्राइक गेंद पर प्रवीण एक बार फिर से चौका लगाने के बाद सिंगल, यानी कि खुद के ऊपर भरोसा गणेश जी यहाँ पे दे चुका है बल्लेबाज। तो गेंदबाज के तौर पर आ जाएगी गेंदबाज दीपांशु। ये 3 ओवर का मैच, उसके बाद जो घमासे होने वाला है पिंपरी बनाम अकाल पे, जो दोनों टीम के साथ 12 गेंदे और जीतने के लिए 22 रन की आवश्यकता। तो गेंदबाज तैयार दीपांशु। इस बार देखिए लेग स्टंप पे ये वाइड गेंद है, लेग स्टंप पे काफी बाहर, अंपायर में लेट यहां पे इशारा देते हुए 1 रन ऐड हो जाएगी अभ्यंतर माध्यम से और टीम कंट्रोल हो चुका है 11 रन पर। अब गेंदे बची है 12 और जीतने के लिए 21 रन दूर है टीम आड़ोसी। तो दीपांशु पहला गेंद यहां पे खराब जाता हुआ। इस बार देखिए लाइन से तो बिल्कुल भटके है, पर मिलेंगे फटके, और गेंद जाती उसी देर रफ्तार के साथ फील्ड किया है 3 बाउंस में और 2 रन यहां पे मिलते हुए टीम आड़ोसी टीम को। और देखा जाएगा तो टीम का टोटल हो चुका है 13। बहुत बड़ा घमासा इंपॉर्टेंट मैच दोनों टीम के लिए, और टीम का टोटल 13 एक विकेट के नुकसान पर। देखिए सेम सी क्रिकेट ये खेला जाता है मैदान की तौर पर, यानी कि बड़ी स्ट्रोक की जरूरत नहीं है, आप सिंगल डबल से यहाँ पे मैच को ला सकते हैं, और वही यहाँ पे करते हुए बल्लेबाज प्रवीण। इस बार देखिए कहीं ना कहीं दबाव महसूस करते हुए, ये मानसिक दबाव आता हुआ गेंदबाज के तौर पर, यानी कि प्रवीण संयम भी खेल सकते हैं और बिग हिटिंग भी कर सकते हैं, उनके पास वो टैलेंट, वो हुनर, वो ताकत है इस खिलाड़ी के ऊपर। तो दीपांशु लेग स्टंप पे काफी बाहर गेंद जाती हुई, और उसी के साथ ही साथ एक और अतिरिक्त मीन मिलता हुआ और टीम का टोटल हो चुका है 14 रन पर। मानसिक दबाव रूप के यहाँ पे आने वाले गेंदबाज दीपांशु पहली गेंद पे यहाँ पे वाइट ले लेती है, दूसरी गेंद पे ऊपर 2 रन दिया है, और तीसरी गेंद लगातार वापिस वाइट, यानी कि गेंद एक हो चुकी है और रन दे चुकी है 4 रन। यानी कि आने वाली गेंद 11 और जीतने के लिए आवश्यकता है 18 रन की। दबाव में है, टाइम पास आप मत कीजिए, जल्द से जल्द इस मैच को खत्म करें। तैयार है गेंदबाज दीपांशु, प्रेशर है इस मैच में। इस बार देखिए हल्के हाथों से खेला है, और 1 रन तो बिल्कुल मिलेगा, और साथ ही साथ देखा जाएगा तो पॉइंट और कवर के बीचों बीच गेंद गई और 1 रन के साथ टोटल यहां पे टीम का स्कोर हो चुका है 15 रन पर। बहुत बड़ा मैच, इंपॉर्टेंट मैच दोनों टीम के लिए है, और 4 रन आने के बाद यहाँ पे सिंगल ले चुके हैं, यानी कि पहली गेंद में 2 रन और उसके बाद 2 वाइड के अनुसार, अब 2 गेंदे फेंक चुके हैं और 5 रन दे चुके हैं। और टीम के गेंदबाज दीपांशु स्ट्राइक के ऊपर किरण, इनके बल्ले से जब बल्ले संपर्क हो सकता है ना, ओह फिर एक बार लेग स्टंप है काफी पावर, अंपायर का इशारा, वाइट बॉल हमारे अजय जी मराग जी जो मेन अंपायर की भूमिका में यहाँ पे है। और देखा जाएगा तो एक अतिरिक्त मिलता हुआ और खराब स्पेल बिल्कुल यहाँ पे जाता हुआ आराव टीम को, यानी कि दूसरे नंबर के गेंदबाज, उनके ऊपर काफी दावेदार का जिम्मेदार था और वो निभाने चाहते हैं, पर बिल्कुल लाइन से भटके तो बिल्कुल आपका पड़ेंगे फटके। इस बार देखिए पेड़ पर गेंद है, पर अंपायर का इशारा, इट इज नो डाउट, इट इज आउट।
बल्लेबाज आउट है यहाँ पे, हम्पर का इशारा उंगली खड़ी तो मछली बिल्कुल जाल में फंस चुकी है। चंडिका देवी आर अड़ोशी विरुद्ध अराव या दोन संघा दरम्यान सामना होतोय। निर्धारित 32 धावांच्या आव्हानाचा पाटला करताना आपण पाहतोय चंडिका देवी आडोशी संघ कुठेतरी संत गतीने धावा जमवतोय। जिथे फुलटत चेंडू होते उमेश कदम तिथे त्यांना फायदा मात्र उठवता आला नाहीये। सलामीला आलेला प्रवीण मात्र फुलटॉस एक चेंडूला एकेरी दुहेरी धावांमध्ये कन्वर्ट करतोय। मला वाटलं होतं की जर फुलटॉस चेंडू त्यांना जर गॅपने मारले असते मोठे कडक फटका घेतला असता तर नक्की जर चौकार किंवा षटकार वसूल करता आले असते। उमेश तो बिल्कुल यहाँ पे आउट होने के बाद कम बैक करते हुए यहाँ पे गेंदबाज अभी पांच शो यानी कि वाइड गेंद एक्स्ट्रा रन दे चुके हैं। यानी कि एक्स्ट्रा रन है ना वो अपने आगे वाले समय में बहुत दिक्कत हो सकती है। यानी कि लेफ्ट हैंड बल्लेबाज यहाँ पे देखा जाएगा तो गिरीश टाई के ऊपर और दूसरे ऊपर देखा जाएगा तो यहाँ पे तैयार है जय भवानी कुसुमड़े इनकी तरफ से बिपांशो। इस बार देखिए फिर एक बार ऑस्टम्प के बाहर और साथ ही साथ देखा जाएगा तो ये लंबा मैच होता हुआ गणेश जी है और एक अतिरिक्त रन मिलता हुआ और टीम कंट्रोल होता हुआ 17 रन पर। इस ओवर के बारे में बिल्कुल बात करेंगे तो अब तक वाइट है इस गेंद के गेंदबाज ने 4 वाइट यानी कि पगड़ा फिलहाल देखा जाएगा तो और उस टीम का बाहरी है। यानी कि जब 7 गेंद डाल चुके हैं और 4 वाइट यानी कि गेंद गेंद हो चुके हैं 3 और टीम कंट्रोल हो चुका है 17 और 17 के बाद खतरा किसको लग सकता है पर किसको कोई नहीं लगा। यानी कि 17 नंबर का आंकड़ा है वो अभी पे यहाँ पे मैदान में तैर चुका है 17 रन। देखिए यहाँ पे मिलती हुई है बहुत बड़ा सा घमासा यानी कि कम बैक कर चुके हैं। यानी कि अभी तक इस गेंदबाज ने कर चुके हैं रन 7 रन 4 गेंदों का मैच बिल्कुल हो चुका है 7 रन खर्च चुके हैं। यानी कि जो बड़ा स्ट्रोक है ना जो बल्लेबाज के बीच बीच आया नहीं है। फुल टॉस गेंद की लॉब करने का बिल्कुल प्रयास किया था पर गेंद यहाँ पे चकना गया में गेंद जाती हुई दो खिलाड़ी यहाँ पे तैनात है पर 2 रन तो बिल्कुल मिलेंगे आसानी के साथ और टीम का टोटल हो चुका है 2 विकेट के नुकसान पर 19 रन। यानी बोले की आने वाली गेंद ही है 7 और जीतने के लिए आवश्यकता है 13 रन की 7 गेंदे और 13 रन। यहां से जब गणेश जी जब लगता है एक बड़ा स्ट्रोक तो बिल्कुल यहां पे वापसी कर सकती है आड़ोसी टीम और डॉट गेंद जाती है तो बिल्कुल वापसी कर सकती है अराव टीम। नक्की जो मैंने आपण पाहिलं की जरी फलंदाज कोणत्या प्रकारची मदत करत नाही चेंडूवर मोठे फटके आता इस बार देखा जाएगा तो जातोय बड़ा स्ट्रोक यहां पे एक है हवाई सपर बुलंदिक पावरफुल स्ट्रोक इट इज अ ब्रांड ऑफ टेनिस क्रिकेट इट इज अ एस बैंक मैक्सिमम छक्का। नक्कीच उमेश आपण म्हणत होतो की चंडिका देवी अडोजी संघाचे फलंदाज कुठेतरी एकेरी दुहेरी धावर समाधान मानताना पाहिलं होतं परंतु तीच गोष्ट मला वाटतंय डाव्या हाताच्या फलंदाजाने ऐकली आणि चेंडू मात्र सरळ बिळकावून दिला तो लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी। आता कुठेतरी चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते चंडिका देवी अडोजी संघाकडून। नक्कीच नक्कीच कारण का ज्या पद्धतीनं जो बर्फाचा खडा जसा आपल्या डोक्यावरती ठेवलाय तशा पद्धतीनं शांत संयम ठेवला होता म्हणजे शांत पद्धतीनं गारवा होता डोक्यावरती आणि त्या पद्धतीनं फलंदाजी केली आणि संयम ठेवला होता कुठेतरी जिथे एक तिथे एक तिथे दोन तिथे दोन आणि त्याच्यानंतर जिथे कुठेतरी खराब चेंडू भेटेल तिथे मोठा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू आणि तो फटका मात्र यशस्वी ठरला आहे गिरीश। तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे महेंद्र जाधव याच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक गिरीशसाठी। पण 6 बॉलचा खेळ आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे या मॅचमध्ये देखील 7 धाव्यांची। बघा गोलंदाज निघतोय इथे
निलेश भोसले आणि स्ट्रायकेन कडे आहे फलंदाज प्रवीण गिरेश यांनी गोलंदाजी चांगली उगवली होती धावा खर्च केला होता पण त्याच्या बॅटमधला मोठा फटका आलाय सहा बॉल आणि जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता निलेश भोसले निघतोय गोलंदाजीसाठी ओहो इथे क्लास दाखवला हलक्या त्यानं खेळलाय पुश शॉट इथे केला जातोय रोहित बॉल वरती येतोय तोपर्यंत एक धाव इथे सिंगल ऍड केली जाईल आणि टीमची धाव संख्या होती अद्याप 26 आकड्यावरती एका मोठ्या फटक्याने मॅच संपू शकतो तर प्रत्येक डॉट बॉल इथे वापसी करू शकतो आर आउट टीमचा निलेश भोसले याच्यावरती जिम्मेदारी असेल जबरदस्त मॅच जबरदस्त परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय तर गिरीश इथे स्ट्रायकडे येतोय ज्यांनी या मागच्या षटकामध्ये षटकार लगवलाय पाच बॉलचा खेळ विशेष बाकी आहे जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे या मॅचमध्ये सहा धाव्यांची धाव फलकावरती धावा ओ बा लवडा पिला आहे आणि इथे फलंदाज बाद आहे मी पहिलेच मत उठला की मोठा फटका मॅच संपून जाऊ शकतो आणि प्रत्येक बॉल इथे डॉट वापसी करू शकतो विकेटचं पतन झालं इथं ज्या असं फलंदाजाने षटकार लगवला होता तो फलंदाज आहे डगआउटमध्ये बॅक टू माघारी गणेशजी नक्कीच हा षटकार आणि चौकारासाठी नसतो चांगल्या चेंडूला सन्मान हा द्यावाच लागतो परंतु गिरीशने मात्र कुठेतरी हाराकिरी केली त्यानं पाहिलं नव्हतं की चेंडू सरळ मधल्या एसटीवर होता परंतु त्याला मात्र मोठा फटका खेळायचा होता मोहावरता आला नाही बॅटने मात्र चेंडूची कडा घेतली नाही सरळ जाऊन पॅडवर आदळला आणि पायचीच्या स्वरूपामध्ये तळमध्ये परततोय तो गिरीश तर नक्कीच चार बॉलांनी जिंकण्यासाठी एकूण धावाची असेल सात धावांची जबरदस्त नव फलंदाज इथं अनिल शिंदे इथे मैदानामध्ये दाखवलं होतो आहे आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली पहिल्या बॉलवरती नक्कीच धावा आल्या होत्या त्याच्यानंतर कमबॅक केलंय या निलेश भोसलेनी सहा बॉल आणि चार धाव्यांची आवश्यकता व्हाट अ मॅच ओ एक्सलंट फन पंचांचा इशारा येतोय ऑफस्टंपच्या बॉल बाहेर सोडू जातो आहे बॉल येतो वाईट एक धाव मिळते आणि टीमची धावसंख्या होती आहे 27 धाबा चार बॉल आणि पाच धाब्यांची आवश्यकता एक बिगिट मॅच संपून जाऊ शकतो आणि प्रत्येक डॉट बॉट इथे वापसी करू शकतो निलेश भोसले इथे पंचांकडे अपील आहे लाऊड अपील काय होईल काय घडेल इथे कॅच सुटलाय एक सिंगल तर मिळते आणि टीमची धावसंख्या होती आहे सध्या 28 धाबा बघत उमेश आपण पाहिलं की सामना मात्र अटीतटीचा आहे कुठेतरी श्वास रोखावर लागणारा सामना आहे तिथे मात्र एक सोपासा झेल आपण पाहिला शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक मिस करतोय आणि एक जीवदान भेटतंय एक धाव मिळते ती चंडिका देवी आडोशी संघाला तर नक्कीच प्रवीण सहा बॉल मध्ये 12 धावा जमवले आणि प्रवीण याच्यावरती पूर्ण जबाबदारी असेल या मॅच मध्ये पण निलेशने कमबॅक केलंय सामना कसापर्यंत क्लोज न्यावा ते बतर इथे हलक्या हाताने खेळलाय एक धाव तर नक्कीच मिळते आहे आणि एक धावेने मात्र दोन्ही फलंदाज समाधान मानतायत एक सिंगल ऍड झाली आणि टीमची धावसंख्या होती आहे 29 धाबा बॉल आहेत बाकी 2 आणि 3 धावेंची आवश्यकता हा बॉल महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये लैरो सेडरकर मुलगा पार नाही होती आहे कोशिश करणे वालू कभी दोस्तो हार नाही होती असा हा मॅच तुंब युद्ध रंगला जात आहे दोन संघांमध्ये दोन संघ तरी छोटे असेल दोन संघात जरी ते पॅकेट जरी छोटा असेल तरी या दोन संघांचा धमाका मोठा आहे दोन बॉल जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता स्टँकनकडे अनिल ओ काय घडेल काय भिडेल हंपरचा इथे इशारा येतोय फलंदाज होतोय मार्ग माघारी बॅक टू द पॅव्हिलियन ज्या विकेटची गरज होती आहे ज्या विकेटने इथे संयम ठेवला होता ज्या खेळाडूंनी इथे दादागिरी दाखवली होती सलामी वीर ओपन करण्यासाठी आला होता प्रवीण कुठेतरी एक धाव घेण्याच्या नादामध्ये बाद होतोय पंच आमच्या शपल आहेत फलंदाज आहे माघारी बॅक टू द पॅव्हिलियन एस बचाव डिझा की बात है मंजिल मिले ना मिले ये तो मुकंदर की बात है हम कोशिश ना करें
ये तो गलत बात है, कारण का बेनिफिट आपण पाहिलं तर चला एक बॉल आणि तीन धावेची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग, कारण का आम्ही इथे शांत राहणार आहोत, पंचा निर्णय येतोय, नक्कीच आम्ही थोडं विश्लेषण करू, आम्ही तुम्हाला एक बॉल तीन धावा मोठा फाट काही तर गॅरदार झालाय, बॉल अडवले की नाही, यस फील्ड केला जातोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि डायरेक्ट हिट झालाय आणि चंडिका देवी आर राव होत्याच नव्हतं केलं, नव्हत्याच होतं केलं, वाटे पप्पा मास, वाटे पप्पा मास, वाटे पप्पा मास, बजाव डीजे। तुम्हाला महाभारत इथं घडलं होतं नक्कीच उमेश, आम्ही म्हटलं होतं की तिसरा चेंडू म्हणजे षटकातला चौथा चेंडू होता जो प्रवीणने हलकासा तटूर खेळला होता आणि कव्हरमध्ये एक धाव घेतली होती, त्या चेंडूवर त्याने मोठा फटका घेण्याची गरज होती, कारण त्याने चेंडू पाहिला होता, चेंडू सरळ येत होता, परंतु चेंडूला मात्र एक धाव घेतली आणि त्याचं मात्र प्रायचित्त भोगावं लागतंय की संघाला इथे हार पत्करावी लागते। यापुढील होणारा सामना बिग फाईट